असं खरं म्हटलं जातं, हे खरंय का? आजही अनेक कुटुंबे अशी आहेत की ज्यांच्या घरी एकवेची चूल पेटणेही महाग झाले आहे. अशांच्या जीवनात आनंदाची पंक्ती पेटवण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते विलासनाना शिंदे यांनी केले आहे. दीपावलीच्या या आनंदमयी सणामध्ये प्रत्येकाच्या घरात नवीन कपडे आणि गोडधोड खाद्यपदार्थ हमखास बनवले जातात. पैपाहुण्यांना फराळाचे आमंत्रण दिले जाते आणि जे येऊ शकत नाही त्यांच्या घरी फराळाचे डबेही पोच होतात. पण एक समाज असाही आहे की ज्याच्या झोपडीत पंक्ती पेटवणेही महाग आहे. रोजच्या जीवनातील लढाई लढत कसे बसे जीवन जगणाऱ्या या गरीब कुटुंबांना दिवाळी फक्त डोळ्यांनी बघण्याचीच आहे. दुसऱ्यांच्या दारातील रोषणाई रांगोळी पाहून पुन्हा आपल्या अंधाऱ्या झोपडीत उद्याचे काय याची सांगड घालत रोजच गरिबीचं जीवन जगत असतात. लहान वयातच कामाला झुंपली जाणारी ही मुले कधी गोडधोड खायला मिळेल या आशेतच जगतात. महिलांच्या अंगावरचं फाटकं लुगडं स्वतःची लाज लपवत पुन्हा पुन्हा नेसलं जात असतं. तर यातील युवक मिळेल तो व्यवसाय करून आपलं घर चालवण्याचा केविलवाना प्रयत्न करत असतात. यांची अवस्था अशी असते की डोकं झाकलं तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकले तर डोकं उघडं पडतं. अशांना दिवाळी म्हणजे काय हे कसे कळणार? आपला समाज पैशाची उधळण करत मोठमोठ्या दामदौला दीपावली साजरी करतो, हजारो रुपये फटाक्यांना खर्च करतो, पण आपल्यातल्याच या माणसांना मात्र विसरतो. गोडगीतले सामाजिक कार्यकर्ते विलासनाना शिंदे याला मात्र अपवाद आहेत. स्वतःच्या खिशातून ते या गरीब महिलांना भाऊबीजेची भेट म्हणून चांगली साडी आणि सोबत गोडधोड फराळ देतात. गेल्या कित्येक वर्षापासून त्यांनी हा नियम पाळला आहे आणि त्यामुळे दिवाळी आली की ही कुटुंबे वाट पाहतात विलासनानांची. विलासनानांनी या लोकांसाठी झटत असतात. आपल्या बहिणीप्रमाणे समजत त्यांना चांगल्या प्रतीच्या साड्या देऊन त्यांची लाज झाकण्याचं काम करतात. तर फराळाचं साहित्य वाटल्यानंतर ह्या झोपड्यांमधील लहान मुलांच्या मुखावरील हास्य कितीतरी समाधान देऊन जातं. पांढरपेशा समाजाच्या डोळ्यात हे एक झणझणीत अंजन घातल्यासारखे आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी अशा महाराष्ट्रीय सणांमध्ये आपणही सहभागी होऊन गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी एक पाऊल उचलल्यास यातील समाधान काही ओरच असल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आमचे मित्र विजय जाधव यांचा हा रिपोर्ट, खास हा रिपोर्ट VNews प्रेक्षकांसाठी. दिवाळीचा सण प्रत्येक जण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. आपल्या घरातल्या मुलांना, घरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला दिवाळीचा सण म्हणजे उत्साह साजरा करण्यासाठी नवीन कपडे, खूप काही फराळ हे आपण घरात करत असतो. प्रत्येकाचा मोठ्या उत्साह साजरा करण्याचा जो उद्देश असतो तो एक वेगळा असतो. पण काही जण अशी माणसं असतात की आपल्याबरोबर समाजातले ज्यांना दिवाळी साजरी करता येत नाही अशा माणसांना दिवाळीचा आनंद द्यायचं काम करतात. साताऱ्यातील गोडोलीतील एक सामाजिक कार्यकर्ता की ज्यांची आत्तापर्यंतची ओळख फक्त सामाजिक ह्याच्यामध्ये सहभाग असणारे विलास नाना शिंदे हे मात्र गेल्या काही दिवसापासून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं दिवाळी साजरी करतात. त्या दिवाळी साजरी करण्याचा उद्देश काय आहे आणि ते तशी का साजरी करतात हे आपण त्यांच्याशीच बोलूया. आणि कारण हा अवलिया असा आहे की जेणेकरून स्वतःच्या कुटुंबाच्या आनंदापेक्षा दुसऱ्यांसाठी सतत जगणारा हा माणूस आहे हे विलास नाना शिंदे. आज यांनी अशी दिवाळी साजरी केली की जे दिवाळीपासूनच वंचित आहेत, ज्यांच्या घरामध्ये दिवाळीचा एक फटाकाही वाजला नाही आणि ज्यांच्याकडे दिवाळीतला एक फराळाचा एकही चिवड्याचा कण तयार झाला नाही, आणि ह्या माणसांशी ज्यावेळेस आम्ही भेटलो बोललो त्यांना सहज विचारलं दिवाळी कशी काय, तर ते म्हटले आम्ही दिवाळी साजरी करत नाहीत, नाना आम्हाला फराळाचं घेऊन येतात, नाना आम्हाला नवीन कपडे देतात. याच नानांनी आज सकाळी या सर्व इथं जी माझ्याबरोबर काही मंडळी आहे इथं ह्या सगळ्यांनी दिवाळी साजरी केली आहे. तर आपण पहिल्यांदा बोलूया नानांशी. नाना, तुम्ही यावर्षीची दिवाळी कशी काय साजरी केली? दिवाळी यावर्षी ठरवलं की आपण काही गोष्टीत घरोघरी दिवाळी असतेच, पण गोरगरिबांच्या तिथं कधीच दिवाळी करायला त्यांना मिळत नाही, त्यांच्या कुटुंबापर्यंत कोण पोचत नाही, किंवा गेलं तरी बाबा त्यांच्याशी कोण असं म्हणजे फराळाचं किंवा त्यांच्या विचारपूस कोण करत नाही आणि करतात पण
देत नाही, पण माझी एक इच्छा झाली की काय नाही, दोन वर्षापासून आपण काहीतरी एक संकल्प करायचा, घरी एखादी गोष्ट कमी आली तरी चालेल, पण गोरगरिबांच्यासाठी करायची, जेणेकरून ज्यांच्यात अजिबात दिवाळी ही सण साजरा केला जात नाही त्यांच्यासाठी दोन वर्षापासून हा उपक्रम करतो. कुठलीही आपल्याला म्हणजे स्वार्थ किंवा कुठलाही याच्यासाठी नाही, स्वतःच्या इच्छेनं मी हा काय केलं. आज सकाळी काय केलं तुम्ही? आज सकाळी आल्यानंतर त्यांना फराळाचं अन्न दिलं प्रत्येकाला, परत साडीचं हे केलं, वाटप केलं. आमचे पाहुणे, आमचे चिरंजीव, आम्ही कुटुंबातील लोक आलो, आल्यानंतर त्यांना प्रत्येकाला इथं साडीचं वाटप केलं, आणि इथून सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची संकल्पना केलेली आहे. त्यासुद्धा आपण सगळ्यांच्या सहकार्यानं काही गोष्टी आहेत त्या पूर्ण करणार आहे. प्रत्येक कुटुंबाला एक साडी आणि प्रत्येकाला दिवाळीचा फराळ असं पॅकिंग करून दिलं आहे. आणि आज सगळ्या इथं जी माझ्याबरोबर जी मंडळी आहेत, ह्या सगळ्या मंडळीनं हे दिलेलं आहे की ज्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरीच झाली नाही आणि ज्यांच्याकडं आज दिवाळीचा फराळच तयार झाला नाही, कुणालाही एक साधा फटाका मिळाला नाही. आज सकाळी एकाने सांगितलं फटाका दिला नाही, मुलं नाराज झाली होती. ह्या सर्व नाराज मुलांना एक आनंद द्यायचं काम विलास नारा शिंदे यांनी केलेलं आहे. आपण बोलूया इथं माझ्याबरोबर काय महिला आहेत त्यांना विचारूया, काय दिवाळी कशी काय साजरी केली, काय केलं होतं दिवाळीचा फराळ घरी? काहीच नाही. का बरं केला नाही तुम्ही दिवाळीचा फराळ? मी गरीब माणूस, पैसा पाणी नाही. मग मुलांना तुम्ही काय खायला देता दिवाळीचं म्हणून? दिवाळी खाते. तुम्ही काम काय करता? काय नेलंय तेव्हा करतो, काम काय सांगितलंय तर करते. रोज तुमच्या घरची चूल पेटती का? कधी एखादी वेळ संध्याकाळच्या पेटते. काय पेटत? काम काय करता तुम्ही सगळे? माणसा कान साफ करते. कान साफ करता? मग ही तुमची मुलं काय करतात छोटी? शाळेला काय जाते, काय भंगार वेचते. भंगार वेचतात? तुमच्याकडे किती महिला आहेत आणि पुरुष मंडळी किती आहे? पुरुष मंडळी असेल की 4-8 असाल, 8 असाल, 8-10 असाल माणसा, नाहीतर बायकाच आहे. बायकाच आहेत सगळ्या? तुमच्याकडे आता इथं सगळे दिवाळीचे सर विलास नाना शिंदे तुमच्याकडे सकाळी आले होते, काय काय दिलं विलास नानांनी तुम्हाला? काय काय दिलं? साड्या दिले, फराळा दिले. काय वाटलं तुम्हाला त्यांनी साडी दिल्या? साडी फराळा दिले. गरीबाच्या दुवा लागल बाबा आमच्या सगळ्यांच्या, लय चांगला वाटला आम्हाला दिले. तुमच्या मुलांना दिवाळीचा फराळ नानांनी दिला म्हणूनच मिळाला? हो, नानांनी दिलं तेव्हाच, नाही तर कोणच नाही. कोण देत नाही तुम्हाला साडी अशी? कोण देत तुम्हाला? कोणाच नाही दिले आम्हाला, तेच दिले. भाऊबीजेला आज तुम्हाला वाटतं नानांनी भाऊबीज दिली सगळ्यांना? गेल्या वर्षी दिलं होतं? विलास नाना शिंदेनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं दिवाळीची भाऊबीज साजरी केली. विचार करा तुम्ही कधी काय करता का? आपण जर दुसऱ्यांसाठी खरी दिवाळी नानांनी साजरी केली आहे, मी या सर्वांच्या वतीनं नानांचं पण आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करायची कशी, ह्याचा एक संदेश विलास नाना शिंदे यांनी दिलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं, जे दिवाळीपासून वंचित आहेत, गोरगरीब आहेत, ज्यांना अर्धपोटी राहावं लागतं, अशा लोकांच्या बरोबर दिवाळी साजरी करून एक नवा संदेश प्रत्येकाला दिलेला आहे. तुम्हीही हे करू शकता. आणि आपण जर असं केलं तर खरंतरच दिवाळी साजरी करण्याचा हा उद्देश आहे. स्वतः कुटुंबाने साजरी करणं वेगळं आणि समाजाबरोबर वंचिताबरोबर साजरी करणं हे वेगळं, असा आनंद तुम्हीही घेऊ शकता आणि हा आनंद प्रत्येकाने घ्यावं, हा संदेश विलास नाना शिंदेन दिलाय. मला वाटतं असा पुढची दिवाळी तुम्ही प्रत्येक जण आपणही साजरी करू शकाल. VM न्यूज 7 साठी विजय जाधव, सातारा.